सचिनच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 86-32 हा जो ग्रुप आहे या सर्व साधारण 16 महिन्यामध्ये 48 ते 50 पेऱ्या उसाला आलेल्या आहेत. तर ह्यामध्ये आम्ही संजीवकाचा वापर, जीवामृत आणि रासायनिक खत असं सगळ्यांचं म्हणून स्प्रे आणि ठिबकमधून आम्ही देत असल्यामुळे ह्याची चांगली वाढ झाली. आणि आम्ही हा प्रत्येक एकरी ऊस किती आहे ते मॅन्युअली लेबरकडून मोजून घेतलं जातं, त्यामुळं एक एकरी आमचे सर्वसाधारण 40,000 ते 42,000 ऊस प्रत्यक्षात होते. तर 40,000 ऊस एकरी धरले तर हा जो 48 ते 50 पेऱ्यांचा ऊस जो आहे तो प्रत्येकी सर्वसाधारण 3 किलोच्या पेक्षा जास्त आहे. 3 किलो जरी धरला ऑव्हरेज तर 4 × 12 म्हणजे 120 टन हा एकरी ऊस निघाल याची मला खात्री आहे. लाटोळी येथील शंकर पाटील यांचे वडगाव येथील शेती फॉर्मवरती मी सचिन पाटील बागाने मार्गदर्शन केलं आहे. तर सरळ सदर ऊस हा 50 ते 55 कांडीवरती आत्ता आहे, ऊस तोडणी चालू आहे. या प्लॉटला गेल्या वर्षी 2023 उभी आडवी नांगरट करून साधारणतः रासायनिक खताचा बेसल डोस देण्यात आला. 4.5 फुटाची सरी सोडून रासायनिक खताचा डोस देण्यात आला. डोस दिल्यानंतरनं लागण 2 डोळ्याची टिपरी ह्या पद्धतीनं लागण करून घेण्यात आली. लागण केल्यानंतर साधारणतः 8व्या दिवशी एक आळवणी दिली. आळवणी दिल्यानंतरनं साधारणतः 25 ते 30 दिवसाच्या अंतराने रासायनिक खताचा परत एक डोस देण्यात आला फुटव्यासाठी, फुटव्याच्या अवस्थेत. तो डोस दिल्यानंतरनं साधारणतः 15 दिवसाच्या अंतराने जीवामृत सोडले. जीवामृत सोडल्यामुळे ऊसाची झपाट्याने चांगली वाढ झाली. वाढ झाल्यामुळं साधारणतः 90 दिवसाच्या दरम्यान ऊसाची भरणी केली. 90 दिवसाच्या ऊसा भरणी केल्यानंतरनं 15 दिवसाच्या अंतराने परत जीवामृत सोडण्यात आले. ते जीवामृत सोडल्यानंतर ऊसाची चांगली ग्रोथ मिळाल्यानंतरनं एकरी साधारणतः 42,000 ऊस संख्या राहील अशी मेंटेन करण्यात आली. आज रोजी हा ऊस पावसाळी डोस एक देण्यात आला. आज रोजी हा ऊस कारखान्याला तोडणीसाठी चालू आहे. 50 ते 55 कांडी सरासरी झालेली आहे. याचा आम्हाला एकरी सर्वसाधारण 120 टनांप्रमाणं ॲव्हरेज आत्ता सध्या तरी अपेक्षित चालू आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.